आयकर आणि ईडी टीम सध्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत आहे. ईडीने नुकतीच पश्चिम बंगालमध्ये 6 ठिकाणी ही छापेमारी केली. गेल्या काही दिवसापासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र सुरू केलंय. एका व्यावसायिकाच्या घरातून जवळपास 7 कोटी रुपयांची रक्कम ईडीने ताब्यात घेतली. कोलकातामध्ये 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मोबाईल गेमिंग फ्रॉड प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. हे पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना कॅश मोजण्याची मशीन मागवावी लागली. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक निसार खान यांच्या घरी धाड टाकले. व्यावसायिकांच्या घरी पलंगाखाली 500 आणि 2000 नोटांचं घबाड सापडलंय. निसार खान यांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ईडीकडून या पैशासंदर्भातील चौकशी सुरू आहे. अजून काही ठिकाणी धाडसत्र सुरू आहे.